एवढ्या गाड्या पाहून तुम्हाला वाटत असेल की हा शोरूम असेल, हा शोरूम किंवा मेळावा नसून अवजड वाहने चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील आरोपींना अटक करून तब्बल 4,75,00,000 रुपये किमतीची 53 वाहने काशीमिरा गुन्हे शाखा कक्ष 1 ने कारवाई करत जप्त केलेली आहेत। दिनांक 25/12/2022 रोजी काशीमिरा पोलीस ठाणे हद्दीतील एका फिर्यादीने टेम्पो चोरीला गेल्याची तक्रार दिली होती। त्या अनुषंगाने वरिष्ठांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाप्रमाणे काशीमिराच्या गुन्हे शाखा कक्ष 1 ने तपासाला सुरुवात केली होती। CCTV फुटेजच्या आधारे व तांत्रिक विश्लेषण करून राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातल्या टिजारा तालुक्यातील टपुग्रा गावातील फखरुद्दीन नका येथे राहणारा फारूक तय्यब खान वय वर्षे 36 व मुबीन हरीश खान वय वर्षे 40 यांची नावे निष्पन्न झाल्याने नमूद आरोपींना राजस्थान पोलिसांच्या मदतीने अटक करण्यात आली। खरं म्हणजे या आरोपींसह गुजरात, राजस्थान व हरियाणा राज्यातील 12 सह आरोपींनी महाराष्ट्र, हरियाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली इत्यादी राज्यातून टेम्पो व ट्रक चोरी करून त्यावरील मूळ इंजन व चेचिस नंबर बदलवून त्यावर बनावट तयार केलेल्या कागदपत्रांप्रमाणे असलेले इंजन व चेचिस नंबर टाकून विविध RTO विभागात रिअसाईन केल्याचे निष्पन्न झाले। गुजरात, राजस्थान व हरियाणा येथील पोलीस व RTOच्या मदतीने 1,50,00,000 रुपये किमतीची 53 वाहने, त्यात 48 आयशर टेम्पो व 2 टाटा टेम्पो व 1 अशोक लेलँड टेम्पो व 2 क्रेटा कार अशी वाहने जप्त करून महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली या राज्यातील 22 गुन्हे उघडकीस आणले आहेत। तर इतर जप्त ट्रकची आयसर कंपनीचे तज्ज्ञ यांना बोलावून त्यांच्याकडून मूळ मालक यांचा शोध घेणे सुरू आहे।